नमस्कार विद्यार्थियों पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आपण खूप वेळा असा दिवसभरात खूप वेळा प्रश्न विचारला जातो की रिझल्ट लागून आपल्या हातात आलाय, सर्व डॉक्युमेंटेशन आपलं तयार आहे, परंतु आपल्याला काउन्सिलिंगची प्रोसेस कधी चालू होईल किंवा ऍडमिशनची प्रक्रिया प्रत्यक्षात कधी चालू होईल, तर त्या संदर्भात इथून खूप महत्त्वाची माहिती आज तुमच्या सांगण्यासाठी मी आलेलो आहे। वास्तविक सर्व विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट सगळे क्लियर झालेले आहेत की आपल्याला काय मिळणार आहेत किंवा कोणता मार्क्स मिळालेला आहे आणि त्या मार्क्सच्या आधारित आम्ही कट ऑफचा सुद्धा आजपर्यंत लेखाजोखा दिलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात आलेलं आहे की काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय मिळू शकणार आहे, तर ही प्रक्रिया कधी चालू होते आणि कशी चालू होते त्या संदर्भात मी तुम्हाला सांगेन। पहिली गोष्ट, हे वेगवेगळ्या वेबसाईटवरून वेगवेगळ्या प्रक्रिया चालू होत असतात, त्यामध्ये पहिल्यांदा सर्व भारत देशाची ऑल इंडिया कोटा, त्याला AIQ म्हणतो आपण, सेंट्रल काउन्सिलिंग चालू होते आणि सेंट्रल काउन्सिलिंगची प्रक्रिया मेडिकल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे MCC थ्रू चालवली जाते। त्याचे पहिल्यांदा चारीच्या चारी राऊंडचं जो काही शेड्यूल आहे ते आपल्याला येत असतं, म्हणजे त्यामुळे आता पहिल्यांदा काही चालू होणार असेल तर ऑल इंडिया काउन्सिलिंगचा MBBS BDSचा राऊंड चालू होईल। तो कधी सुरू होईल? रिझल्ट लागल्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये होतो, तर ते 7 तारखेपासून आज पाहायला गेलं तर 20 म्हणजे 13 दिवस झालं, तर एक दरम्यान एक 25 तारखेच्या आसपास होईल असं टाइम्स नावच्या म्हणजे नोटिफिकेशनमध्ये किंवा टाइम्स नाव नावाच्या एक आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये असं सांगितलं गेलंय की 25 तारखेच्या दरम्यान आपल्याला नीटचे काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल। ही ऑथोराइज्ड माहिती कुठल्याही म्हणजे चॅनल करून आलेली नाहीये, म्हणजे ऑथोराइज्ड MCC कडून किंवा जे काही सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी आहे त्याच्यामधून आलेली नाहीये, हे लक्षात घ्या। त्यामुळे ती कधी सुरू होईल याच्यासाठी फ्रिक्वेंटली प्रश्न विचारण्यापेक्षा ती सुरू झाली की आम्ही तुम्हाला 100% सांगू। परंतु MBBS BDSचा ऑल इंडिया कोट्यावरती चालू होणारा जो राऊंड आहे ते पहिल्यांदा चालू होणार आहे, हे लक्षात घ्या। ज्या विद्यार्थ्यांना MBBS ऑल इंडिया कोट्यामधून किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमधून MBBS BDS घ्यायचं आहे, ज्यांना मध्यम मार्क्स आहेत म्हणजे 350 दरम्यान मार्क्स आहेत आणि MBBS घ्यायचं आहे, त्यांचा राऊंड हा पहिला चालू होणार आहे, लक्षात घ्या। त्याचबरोबर 600 अबोव मार्क्स आहेत त्याला एम्स, जिपमर किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी, AFMC किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधल्या 15% भारत देशातल्या सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठीचा हा पहिला राऊंड MBBS BDS या दोन कोर्सेसचाच MCC थ्रू चालवला जातो आणि त्याचा पहिला राऊंड सुरू होणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा डिक्लेअर झाल्या ज्या विद्यार्थ्यांना MBBS महाराष्ट्रामध्ये 85% कोटामध्ये घ्यायचंय त्यांनी सगळ्यांनी भाग घ्यावा अशा प्रकारची काही प्रक्रिया सुरुवातीला सुरू होत नाही। त्यामुळे पहिल्यांदा MCC ऑल इंडिया कोट्याचे 4 राऊंड मधला पहिला राऊंड संपेल, त्यानंतर महा CET ज्याला आपण CET सेल म्हणतो किंवा महा CET.org.in वरती चालू होणारा जो महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा राऊंडचा पहिला राऊंड आणि तिथून पुढे सर्व राऊंडचं शेड्यूल एका वेळेस आपल्याला सांगण्यात येईल। त्यावेळेसचा तो जो राऊंड पहिला राऊंड जो असेल तो महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मधला जो MBBS BDSचे 4 राऊंड CET सेल मार्फत चालवले जात असतात। त्यानंतर पहिला राऊंड संपल्यानंतर आपल्याला पहिला राऊंड हा BMS पासून आयुष कोर्सेसचा जो CET सेल मार्फत त्याच पहिल्या 1000 रुपये भरलेल्या फीज मधून स्टेट काउन्सिलिंग मध्ये महाराष्ट्र राज्याच्या CET सेल मार्फत महा CET.org मधला Section A मध्ये MBBS BDSचा जो राऊंडचे 4 शेड्यूल आलेले असतात, तसेच आयुष कोर्सेस साठीचे सेपरेट 4 राऊंड जे असतात ते MBBS BDS नंतरच्या स्टेट काउन्सिलिंगच्या राऊंड नंतर महाराष्ट्रातल्या स्टेट काउन्सिलिंगच्या राऊंड मधला आयुष कोर्सेसचा राऊंड सुरू होतो। म्हणजे सगळ्यांनी गडबड करायचे काही काम आहे का? ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS BDS मध्ये ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी पहिल्या राऊंड मध्ये MCC मध्ये 2 लाख रुपये डिपॉझिट आणि 5000 रुपये फीज भरून आपल्याला एंट्री करायची आहे, तो पहिला राऊंड MCC होणार आहे। त्यानंतर त्याचबरोबर 10000 रुपये डिपॉझिट ओपन आणि EWS कॅन्डिडेट साठी आणि 1000 रुपये फीज भरून आणि 5000 रुपये डिपॉझिट इतर सर्व कॅन्डिडेट साठी म्हणजे कॅटेगरीच्या कॅन्डिडेट साठी आणि 500 रुपये फीज भरून
आपल्याला एमसीसीच्या ऑल इंडिया राऊंड मध्ये त्याचबरोबर 2 लाख रुपये कसल्याही कॅटेगरीचं बेनिफिट आणि डोमिसाईलचं बेनिफिट न घेता 2,05,000 रुपये भरून आपल्याला ऑल इंडिया राऊंड मध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस बीडीएस हे करणारा हा पहिला राऊंड एमसीसी थ्रू सेंट्रल काउन्सिलिंगचा ऑल इंडिया कोट्याचा राऊंड होत असतो. ज्यांना 600 पेक्षा कमी मार्क्स आहेत किंवा आपण 580 पेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांनी या राऊंडमध्ये भाग घेऊन काही उपयोग होणार नाही असं एकंदरीत गेल्या वर्षीपर्यंतचं पिक्चर आहे. त्यामुळे मी म्हणेल तेच खरं धरायचं काही कारण नाही. दुसरा प्रकार असा की दुसरा आणखी महत्वाचा टॉपिक असा असतो की ज्यांना म्हणजे 400, 300, 400, 450 मार्क्स आहेत किंवा एससी एसटी कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे मार्क्स हा जो कट ऑफच्या आसपास आहे त्या सर्व कॅन्डिडेटना सीईटी सेल मार्फत महाराष्ट्र राज्याच्या 85% कोटामध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं. त्यामुळे दुसऱ्या राऊंड सीईटी सेल महासीईटी .org वरती होणारा जो स्टेट काउन्सिलचा राऊंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरायचा आहे सगळ्यांसाठी, एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत सगळ्यांसाठी फॉर्म भरण्याची मुदत आहे. पण पहिला राऊंड जो डिक्लेअर होईल तो एमबीबीएस बीडीएनचा पहिला सेक्शन चालू होईल आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये आपल्याला ज्या वेळेस ऑल इंडियाचा दुसरा राऊंड होईल त्याच वेळेस दरम्यान महाराष्ट्रातल्या बीएमएसचा दुसरा पहिला राऊंड सुद्धा चालू होईल. त्याला दरम्यान 1 महिना वेळ लागणार आहे हे लक्षात असू द्या. एकंदरीत चॉईस म्हणजे आपल्याला त्यानंतर चॉईस फिलिंग असतं. कसं चॉईस फिलिंग असतं? प्रत्येकाचे थोडेसे रुल्स वेगळे आहेत. ओपन स्टेट्स काउन्सिलिंग काय असतं, सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये कसे कसे भाग घेतला जातो, महाराष्ट्रातला ऑल AA CCC म्हणजे भारत देशातला AAACC आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी जी आहे त्याच्यामधून सुद्धा बीएमएस मध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बीएचएमएस मधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा भारत देशातल्या गव्हर्नमेंट बीएमएस कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याचा जो राऊंड असतो तो सुद्धा AAACC मार्फत नंतरच चालवला जातो. त्यामुळे बीएमएस मध्ये करिअर करायचं आहे किंवा फिजिओथेरपीमध्ये किंवा बीएससी नर्सिंगमध्ये बीएचएमएसमध्ये बीयूएमएसमध्ये बीओटीएसमध्ये ऑडिओथेरपी स्पीच थेरपी बीएसएलपी या सर्व कोर्सेसमध्ये जर ज्यांना थांबायचं आहे फॉर्म भरायचा आहे त्यांना मात्र महासीटीच्या जो पहिला स्टेट काउन्सिलचा राऊंड असेल त्याच्यामध्येच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ऑल इंडियामध्ये फॉर्म भरून त्यांना काही उपयोग होत नाही. ज्यांना हाय मेरिट आहे त्यांनी ऑल इंडियाचा राऊंड भरायचा आहे. त्याचबरोबर ज्यांना डीम्ड म्हटलं बीएमएस बीडीएस सॉरी एमबीबीएस बीडीएस घ्यायचंय त्यांच्यासाठी हा राऊंड आहे. ज्यांना डीम्ड म्हटलं बीएमएस आणि बीएचएमएस घ्यायचंय त्यांच्यासाठीचा हा पहिला राऊंड असणार नाही हे लक्षात घ्या. एकंदरीत सगळा पिक्चर आपल्या लक्षात आला असेल असं मला वाटतंय. ज्यावेळेस प्रत्यक्ष काउन्सिलिंग चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित इथं बोलत प्रत्येक लाईन टू लाईन ज्या पद्धतीने आपण नीटचा अभ्यास केला त्या आणि प्रत्येक लाईन टू लाईन वरती अभ्यास केला आणि तुम्ही एवढे सुंदर मार्क्स कमवले त्याच पद्धतीनं प्रोसेस मधल्या प्रत्येक प्रक्रियेच्या टप्प्यावरती प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला कशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन चॉईस फिलिंग प्रेफरन्स आणि त्याचबरोबर कसा राऊंड चालतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला कुणाला जाता येतं त्या संदर्भातल्या सगळ्या रूलच्या संदर्भात पीडब्ल्यूडी ऑर्फन त्याचबरोबर सर्व इतर कॅटेगरी आणि या सर्वच्या डिटेल्स अनालिसिस बरोबर त्यांना सर्वांना मार्गदर्शनाची सिरीज आपल्याला त्या प्रोसेसमध्ये चालू राहील. तोपर्यंत आपण सर्वांनी काहीही काळजी करू नका. आमचा चॅनल फक्त सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळे गोष्टीची इत्यंभूत माहिती तुमच्या समोर येऊ शकेल. दुसरं या निमित्ताने मी सांगेल की कदाचित अशा प्रकारची आम्ही काउन्सिलिंग जो आहे तो मार्गदर्शनाची शिबिर सिरीज मी तुम्हाला तुमच्यासाठी देत आहे. परंतु याही पलीकडे जाऊन जर समजा तुम्हाला काही इकडे तिकडे सगळीकडे महाराष्ट्रभर काउन्सिलिंग करण्याच्या नावाखाली जास्त पैसे तुम्हाला मोजत असेल 1 लाख रुपये 2 लाख रुपये अशा प्रकारच्या फीज जर मागत असतील तर कदाचित थोडस तुम्ही अभ्यासच करून त्याच्यामध्ये लक्ष द्यावं असं मला थोडं वाटतंय. कदाचित आपण काउन्सिलिंगमधून खूप कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये ऍडमिशन जर त्या प्रोसेसची माहिती इतरांना कोणाला नसते आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ग्रुपच्या माध्यमातून देतो त्याच्यामुळे होऊ शकते आणि त्यामुळे 100% ऍडमिशन मिळेलच असा मी काही दावा करणार नाही. परंतु पॉसिबिलिटी मात्र निश्चित जास्त होण्याची शक्यता असेल एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगून आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.